नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील खेडले झुंगे या ठिकाणी असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज संचलित परमपूज्य तुकाराम बाबा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्रकाश किशनराव सांगळे हे येत्या 30 जून 2022 वरिष्ठ लिपिक या पदावरून सेवानिवृत्त झाले. 29 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून ते लिपिक असताना सेवानिवृत्त झाले. त्यांच्या चांगल्या कामाचे श्रेय म्हणून त्यांची वरिष्ठ लिपिक म्हणून बढती झाली. प्रकाश किशनराव सांगळे हे दिनांक 15 फेब्रुवारी 1994 रोजी सेवेत रुजू झाले. प्रथम त्यांची घोटी शाळेत बदली झाली. घोटी शाखेतून चांदवड, सायखेडा, माळसाकोरे तसेच 30 फेब्रुवारी 2000 खेडले झुंगे या ठिकाणी असलेल्या शाखेत काम केलं. सर्वांना सोबत घेऊन काम करण्याच्या आणि वेळेवर सर्वांनाच मदत करण्याच्या स्वभावामुळे त्यांच्या सेवानिवृत्त समारंभ प्रसंगी सर्व संस्थेचे पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते. सेवेत असताना त्यांनी शाळा एके शाळा असा प्रवास केला. सेवा चालू असताना त्यांना आपल्या कुटुंबाला वेळ देता आला नाही. आता सेवानिवृत्तीनंतर ते आपल्या कुटुंबाला वेळ देऊ शकणार आहे अशा भावना सुभाष सांगळे यांनी व्यक्त केल्या. मी मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक या संस्थेमध्ये गेली 29 वर्ष लिपिक म्हणून या पदावर काम करीत होतो. काम करीत असताना माझ्याबरोबर अनेकांची मला पाठीवर हात थाप थाप होती. मुख्याध्यापकांचे मला खूप सहकार्य लाभले. काम करीत असताना अनेकांनी विद्यार्थी पालक यांचे जे ऋण आहेत मी कधी फेडू शकत नाही. दिनांक 15 फेब्रुवारी 1994 मराठा विद्या प्रसारक संस्थेमध्ये नोकरीस लागलो. मी नोकरी करत असताना माझी प्रथम घोटी शाळेत बदली झाली. घोटी शाखेतून मी चांदवड, सायखेडा, माळसाकोरे तसेच 30 फेब्रुवारी 2000 खेडेझुंगे शाखेत सेवेत होतो. आज मी 30 जून 2022 मी सेवानिवृत्त होत आहे. यापुढील सर्व कार्यकाळ मी माझ्या कुटुंबासाठी, माझ्या नातेवाईकासाठी मी वेळ देईल. यावेळी कुटुंबातील इतर सदस्यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलंय. मी अशोक एकनाथ नागरे, मांजरगाव. माझे ज्येष्ठ साडू श्री प्रकाश किशनराव सांगळे यांचा आज सेवानिवृत्तीचा कार्यक्रम संपन्न झाला. तर त्या कार्यक्रमाला सर्वजण उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे प्रथमतः आभार मानतो. आणि त्यांनी इथून पुढला काळातही त्यांनी शाळेची सेवा जर केली, सेवा तर केलीच, पण इथून पुढे त्यांच्या कौटुंबिक आणि सर्व नातेवाईकांच्या जीवनातसुद्धा त्यांनी सहकार्य करावं आणि सर्वांना सामावून घ्यावं असे मी त्यांना विनंती करतो. नमस्कार, मी तुषार डोंगरे. आज माझे सासरे प्रकाश सांगळे 29 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज निवृत्त होत आहेत. इतके दिवस शाळेच्या कामामुळे ते आम्हाला वेळ देऊ शकत नव्हते, बट आज सेवानिवृत्त झाल्यानंतर आज पूर्ण दिवस त्यांनी आमच्यासोबत व्यतीत केला आणि इथून पुढे ते आम्हाला वेळ देतील. आज आम्हाला खूप चांगलं वाटलं. नमस्कार, मी सुभाष सांगळे. आमचे बंधू प्रकाश किशनराव सांगळे हे परमपूज्य तुकाराम बाबा उच्च माध्यमिक व माध्यमिक विद्यालय खेडले झुंगे येथे येथून 30 जून 2022 रोजी सेवानिवृत्त झाले. आजपर्यंत त्यांनी शाळा एके शाळा असा हा त्यांचा प्रवास आजपर्यंतचा सुरू होता. त्यांनी कुटुंबाला शाळा चालू असताना, नोकरी चालू असताना कुटुंबाला त्यांना वेळ देता आला नाही. इथून पुढे तो वेळ त्यांनी त्यांच्या कुटुंबाला द्यावा, तसेच सेवानिवृत्तीनंतर त्यांना चांगलं आरोग्य लाभो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो व त्यांना चांगलं आरोग्य लाभो ही सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.